Today we are in La Peranta city and at the harbor, and we can see what is next to that. Maybe there is a market square and all. आज आपण लापर्यंत शहरात आलोय आणि आपण हार्बर बघू आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर, मार्केट स्क्वेअर, सगळं जे काय बघता येईल ते बघू. यू कॅन सी दिस बोट ॲट द हार्बर अँड दिस बोट इज लाईक अ क्रुझिंग बोट. सो यू कॅन गो टू द सायमा लेक. सो सायमा लेक इज द बिगेस्ट लेक इन द ईस्ट ऑफ फिनलँड. We been last summer with this boat, but every year people goes with this boat cruising from here. But you can watch my last year video if you want to see more detail and the view from the, you know, cruising. This boat is there, na? Yeah, boat in it. Tumi, yeah, Saima Lake ahe. So talao, far mota talao. Ani purvelai Finland cha. ही लापर्यंत सिटी आहे आणि या बोटीमधनं तुम्ही सायमा लेकची टूर करू शकता. तिकीट जास्त नाही आहे आणि वंडरफुल एक्सपिरियन्स. तर तुम्ही या बोटीने प्रवास करून आजूबाजूचा परिसर, सायमा लेक, आजूबाजूचे आयलंड वगैरे बघू शकता. तर बघा, तुम्ही इथे आलात तर मी तुम्हाला सांगेन की हे वर्थ आहे ट्रीप. दोज हू हॅव नॉट सीन द लास्ट इयर व्हिडिओ, दिस इज जस्ट द ग्लिम्स ऑफ द व्ह्यू वॉट यू सी फ्रॉम द बोट. दर इज अपर डेक, यू कॅन गो अँड वॉच फ्रॉम देअर. मागच्या वर्षीचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी हा एक लहान डेमो आहे बोटच्या टपावरनं कसं दिसतं ते. दिस इज, यू कॅन सी, दिस इज अ डायनिंग हॉल. And this is on the boat, so in case if while cruising you want to eat lunch or dinner, so you can come. I lunch and I dinner sathi tumhi booking karu shakta ani ithe tumhi khau shakta. This is a dining place. Jevna sathi jaga. You can book the table. 360 people capacity total. Up and down. Inche 60 lok basu shakta. We went to cruise with this boat, it's called Camino, and then it was 360 people capacity. It's an old boat but it's quite good. Only thing is missing maybe is the open space ahead, but I guess it's okay trip. Now we will walk at harbor and let's see what we can see. You can see the right side there is a small hut. There you get a ticket for this cruise. तुम्ही उजव्या साइडला बघता का ते घर दिसतं ना, तिथे या क्रूज साठी तिकीट मिळतं. दिस इज अ मार्केट स्क्वेअर, ला पेरांता मार्केट स्क्वेअर म्हणतात त्याला. यू कॅन सी समबडी हॅज पार्क हिज प्रायव्हेट बोट. कोणाची तरी मालकीची आहे आणि ही बोट प्रायव्हेट आहे, स्वतःची आहे. बघा, बोट क्रूज टूर अशा विथ करेलिया बोट. दिस क्रूज टेक यू टू वीपुरी, रशिया साइड. इफ यू गो विथ द शिप यू डोंट नीड अ विजा. ही करेलिया शिप आहे, ती तुम्हाला रशियाच्या इथे वीपुरीला घेऊन जाते आणि तुम्हाला इथे विजा लागत नाही या बोटने गेलात तर. चेक द सराउंडिंग व्ह्यू ऑफ दिस हार्बर साईट अँड दिस इज अ लेक सायमा. यू कॅन सी इट्स अ नाईस अँड काम. हा जो व्ह्यू दिसतोय ना हार्बर साईडने सायमा लेकचा आहे आणि बघा कसा शांत आणि एकदम सुंदर दिसतोय ते. This is an old boat which stays here only. It's called Princess Armada. Samor jar disas asel tithe church disas asel tala linnutus mhanta. You see in the front church look like on the hill, so it's called linnutus.
can see, this is in front of me is a spa hotel. It's an old building and behind is a new building. समोर जे दिसतंय ते स्पा हॉटेल आहे आणि त्याच्या पाठी नवीन बिल्डिंग आहे. समोर दिसतंय त्याला कसिनो टेरेस म्हणतात. तिथे तुम्ही ड्रिंक्स कॉफी टी घेऊ शकता आणि हे फक्त उन्हाळ्यात उघडतं. सो दिस ओपन इन द समर टाईम ओनली अँड दिस इज अ प्लेस फॉर टेरास फॉर द समर time only. No niin, sanokaa jotain. Lappeenranta. Satama. Saima. So this is a market square at the harbor side. There are shops and, you know, eating places, Satamatori. Cafeteria, lot of stuff. हा मार्केट स्क्वेअर आहे हार्बरच्या इकडचा. कधी कधी इथे बँड पण प्ले करतात. बघू आज काय दिसतंय ते. नाऊ वी केम टू नो दॅट इन मार्केट स्क्वेअर देर विल बी हार्मोनी बँड गोईंग टू प्ले अँड इट्स ॲट 6 o'clock. सो वी विल सी. मार्केट स्क्वेअरमध्ये आता ना एक बँड प्ले करणार आहे हार्मोनी बँड. हे म्हाताऱ्या लोकांनी बनवलेलं आहे आणि तो आता 6 वाजता चालू होणार आहे. आपण मार्केट स्क्वेअरमध्ये आता चालत जाऊ आणि बघू बँड आलाय का आणि किती वाजता चालू होते. बहुतेक 6 वाजताच चालू होईल. तर लास्ट नॉट बट लिस्ट, आपण आता ना लप्पेरंताच्या ऑफिस स्क्वेअरमध्ये आलो आहे आणि आपण तिथे ऑफिसेस बघू काय काय दिसतं ते. छान मोठा स्क्वेअर आहे आणि बघू कुठली कुठली ऑफिसेस आहेत. नाऊ वी आर ॲट लप्पेरंता ऑफिस स्क्वेअर. इट्स अ नाईस अँड क्लीन अँड डिझाईन वेल. सो वी विल सी वॉट काइंड ऑफ ऑफिसेस आर इन दिस स्क्वेअर. मोस्टली आय थिंक पब्लिक offices are there. This is kind of a square of the city. Buildings are there. For example, this is one building here, like a social service and you know. And then here is a police, that building, and they have made some muiku hearings. I don't know, it's called hearings. They made here, you can see, and that is, you see the flag which has a police sign, and then they put the fishes. Kaise aaye the Lappeenranta city the kind of city hall, government office, police, ya prakar ta square hai.
city office. Kaupunki Tala. Tala means house. So Kaupunki city and Tala means house. So city house. You can see. So it's made beautiful here. And here is not really much happening, like shops or anything. It just made it clean. See, it's nice and clean.